सच्चे, प्रामाणिक, स्पष्ट वक्ते, स्वाभिमानी व निर्भीड व्यक्तिमत्व माननीय श्री रुपेश लक्ष्मण म्हात्रे, आमदार विधानसभा भिवंडी पूर्व. लोक त्यांना आदराने दादा असे म्हणतात. त्यांचा जन्म 3 ऑगस्ट 1973 साली भिवंडी तालुक्यातील भादवड गावी शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी त्यांच्या प्राथमिक शिक्षणाचे धडे भादवड येथील शाळा क्रमांक 51 ह्या ठिकाणी गिरवले. त्यांचे माध्यमिक शिक्षण माध्यमिक शाळा टेमघर व परा विद्यालय भिवंडी या ठिकाणी झाले. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पद्मश्री अण्णासाहेब जाधव धामणकर नाका येथे घेतले. कॉलेज जीवनात विद्यार्थ्यांचे प्रश्न व त्यांच्या समस्या यांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून दिला. त्यांच्या ह्या कृतीतून त्यांची समाजकार्याची सुरुवात झाली. समाजसेवेचे बाळकडू त्यांना त्यांचे वडील तत्कालीन भादवडगावचे सरपंच माननीय श्री लक्ष्मण अनंता म्हात्रे यांच्याकडून लहानपणीच मिळालं होतं. वडिलांनंतर त्यांच्या मातोश्री श्रीमती शेवंतीबाई लक्ष्मण म्हात्रे यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद त्यांना भावी आयुष्यामध्ये मोलाचे ठरले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत असताना त्यांनी कुटुंबाला आर्थिक हातभार म्हणून रिक्षा व्यवसाय निवडला. रिक्षा चालक बांधवांच्या अनेक प्रश्नांचे निवारण त्यांनी संघटनेच्या माध्यमातून केले. त्यांचे हे कार्य पाहून स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांनी 1999 रोजी भिवंडी नवमहाराष्ट्र रिक्षा चालक मालक संघटनेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड केली. त्यांचा वाढता संपर्क व समाजकार्यातील ओर यातूनच 1999 रोजी भारतीय विद्यार्थी सेना विभाग संघटक म्हणून त्यांची निवड झाली. त्यानंतर त्यांच्या कामाचा वेग पाहता त्यांची भारतीय विद्यार्थी सेना भिवंडी शहर संघटक म्हणून निवड करण्यात आली. दिनांक 16 मार्च 2003 या शुभदिनी त्यांचा दापोडे गावचे गोपीनाथ पाटील यांची कन्या सुचिता यांच्यासोबत त्यांचा शुभविवाह झाला. त्यांना छायांक आणि भाविक हे 2 सुपुत्र झाले. रात्रंदिवस प्रयत्न आणि मेहनत करून आज ते उद्योगधंद्यात प्रगतीपथावर आहेत. त्यांचे व्यावसायिक क्षेत्र म्हणजे ओमसाई कन्स्ट्रक्शन्स, भाविक एंटरप्राइजेस, श्री साई मोटर्स, ओमसाई कन्स्ट्रक्शन अँड लँड डेव्हलपर्स, छायांक टेक्सटाईल, छायांक ट्रान्सपोर्ट, केजल ट्रेडर्स अशा विविध व्यवसायात ते उद्योजक म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे उद्योग व्यवसायात तसेच व्यापारी वर्गातील मंडळी दादांच्या समवेत आहेत. आर्थिक प्रगती साधत असताना माननीय रुपेशदादा म्हात्रे यांचे समाजकार्य कमी झाले नाही, कारण त्यांच्या तनीमनी सामाजिक आस्था आपुलकी प्रेम ठासून भरलेलं आहे. कष्टातून मिळालेल्या मिळकतीतील काही वाटा ते समाजकार्यासाठी आध्यात्मिक कार्यासाठी देत आलेले आहेत. समाजातील गरीब गरजू व्यक्तींना आवश्यक वस्तू मिळाव्यात, त्यांच्या शैक्षणिक कला क्रीडा क्षेत्रात विकास व्हावा, समाजाची प्रगती व्हावी या हेतूने त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत 1997 मध्ये अष्टविनायक ट्रस्टची स्थापना केली. तसेच 2004 साली महेंद्र समाज कल्याणकारी संस्था स्थापन केली आणि आज ते या संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात प्रख्यात असलेली सेवाभावी संस्था समाज कल्याणन्यास या संस्थेचे संस्थापक माननीय श्री सोन्या पाटील यांच्यासोबत उपाध्यक्ष पदाची धुरा ते समर्थपणे पार पाडत आहेत. समाजकार्याच्या यशस्वी वाटचालीतून त्यांची 2007 साली भिवंडी शहर शिवसेना उपशहर प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. त्यांनी अनेक समाज उपयोगी उपक्रम हाती घेतले. नागरिकांची त्यांना साथ मिळत गेली आणि लोकप्रियता वाढत गेली. 2009 साली भिवंडी शहर प्रमुख म्हणून त्यांची निवड करण्यात आली. 2 दिग्गज व्यक्तिमत्वांचा परिस्पर्श लाभलेला कार्यकर्ता होण्याचे भाग्य त्यांना लाभले. आपले कर्म चांगले असेल आणि आपले कर्तव्य जर आपण कठोरपणाने निभावले तर सगळा समाज आपल्या कृत्यापुढे झुकतो हा आदर्श त्यांनी सर्वांना घालून दिला. स्वर्गीय आनंद दिघे साहेबांनी त्यांना शिवसेनेच्या प्रवाहात आणले व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी विधानसभेची उमेदवारी देऊन त्यांना गौरविले. 2010 दादांना भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची सुवर्ण संधी मिळाली. ही संधी म्हणजे त्यांच्या जीवनाला एक नवीन दिशा आणि नवीन वळण देणारी होती. आणि तो सोन्याचा दिवस उजाडला 23 जानेवारी 2011 आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आणि संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतलेली ही निवडणूक. या निवडणुकीत भिवंडीच्या तमाम जनतेने
माननीय श्री रुपेश दादा म्हात्रे यांना विजयाचा कौल देऊन हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या वाढदिवसाची अविस्मरणीय भेट दिली. या विजयाचे बाळासाहेबांनी भरभरून स्वतःहून कौतुक केले. बाळासाहेबांचे आशीर्वाद. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे साहेब यांचे नेतृत्व, ठाणे जिल्हा प्रमुख माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे मार्गदर्शन, वरिष्ठ नेत्यांचे सहकार्य, स्थानिक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व जनतेच्या प्रेमामुळे हा आमदारकीचा सोनेरी दिवस दादांच्या आयुष्यात. या संकल्पनेतून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. तसेच 200 अधिक लोकांची नेत्र तपासणी करून मोफत चष्मे वाटप करण्यात आले. मातोश्री वृद्धाश्रम पडगा येथील निराधारांना आधार देण्याकरता वेळोवेळी भेट देणे, त्यांच्या सोयी सुविधांकडे लक्ष देऊन जातीने लक्ष घालून मदतीचा हात पुढे करतात. दिवाळी प्रसंगी भाऊबीज म्हणून सुमारे 5,000 महिला भगिनींना साड्या व मिठाईचे भाऊबीज भेट त्यांच्या शुभहस्ते देतात. मतदार संघातील विविध ठिकाणी जनतेच्या समस्या प्रश्न आदी समजून घेण्यासाठी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत विविध ठिकाणी जाऊन वारसा निरंतर जपता यावा या उद्देशातून दादा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. महेंद्र समाज कल्याणकारी संस्थेच्या माध्यमातून साई पालखी पदयात्रा मागील 9 वर्षापासून भादवड भिवंडी ते श्री क्षेत्र शिर्डी अशी आयोजित केली जात होती. आता ही पालखी नियमित 3 वर्षापासून भादवड भिवंडी ते श्री साईबाबा मंदिर अशी आयोजित केली जात असून
भंडाऱ्याचे आयोजन करून पालखीची सांगता केली जाते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने भिवंडी शहरात त्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी केली जाते. त्यात विविध पारंपरिक कार्यक्रम साजरे केले जातात. गोपाळकाळ्यानिमित्त भव्य दहीहंडीचे आयोजन केले जाते. ही दहीहंडी भिवंडीतील मानाची दहीहंडी म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी जवळजवळ भिवंडीतील सर्वच गोविंदा पथक थरावर थर रचून आपले कौशल्य दाखवत असतात. नवरात्र उत्सव तर भव्य दिव्य अशा स्वरूपात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दांडिया व गरबा यांसाठी मोठ्या संख्येने युवक व सर्वच वयोगटातील मंडळी आणि सिनेकलाकार आपली उपस्थिती दाखवत असतात. भिवंडीतील धर्मभेद न बाळगणारा, अखंडता, सर्वधर्म समभाव आणि एकात्मतेचा संदेश देणारा क्रिकेटचा महासंग्राम आमदार चषक महेंद्र समाज कल्याणकारी संस्थेमार्फत आयोजित केला जातो. भिवंडी हे शहर महाराष्ट्रातील अतिसंवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. परंतु दादांच्या 10 वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये येथे जातीय ताणतणाव कधीच निर्माण झाला नाही. सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहत आहेत. त्यांनी जातीय मतभेद न करता त्यांचे समाजसेवेचे कार्य निरंतर सुरू ठेवले. यातूनच हजारोच्या संख्येने अल्पसंख्याक मुस्लिम बांधवांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. यातूनच आपल्याला दादांच्या कार्याची निष्ठा व जनतेचे त्यांच्याबद्दलचे प्रेम दिसून येते. दादांच्या आमदारकीच्या काळात त्यांनी अनेक प्रश्नांना वाचा फोडली. भिवंडीतील 20 ग्राहकांच्या समस्या गांभीर्याने घेऊन भिवंडीतील निष्पाप लोकांचे बळी घेणाऱ्या व याला अपघात म्हणून दाखवणाऱ्या टोरेन पॉवर कंपनीच्या व्यवस्थापनावर अंकुश ठेवून या कंपनीचे करार वाचनालय उभारण्यात आले अशी अनेक कामे त्यांनी आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत पूर्ण केली. इतर शहरांच्या तुलनेत भिवंडी शहर कुठे मागे पडू नये ह्या उद्देशाने 2013 पासून मेट्रो ट्रेनची मागणी करून ती मागणी दादांनी मंजूर करून घेतली. बिगर आदिवासींच्या न्याय व हक्कासाठीच्या लढ्यात दादांनी सहभाग घेऊन माननीय एकनाथजी शिंदे साहेब, कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे साहेब व माननीय मुख्यमंत्री साहेब यांना भेटून तो प्रश्न सोडविला आणि बिगर आदिवासींना न्याय मिळवून दिला. सन 2015-16 व 16-17 या कालावधीत अनुसूचित जमाती कल्याण समिती प्रमुख पदी असताना दादांनी आदिवासी समाज बांधवांसाठी मिळणाऱ्या सरकारी योजनांचा लाभ त्यांना मिळावा म्हणून दादांनी वेळोवेळी सरकारी अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून त्या योजनांचा आदिवासी बांधवांना लाभ मिळवून देऊन त्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला. श्री क्षेत्र दिंडीगडाला पर्यटनाचा दर्जा मिळवण्यासाठी दादांनी महत्वाची भूमिका बजावली. या स्थळाचा सर्वांगीण विकास साधण्याच्या हेतूने अनेक विकास कामांना मंजुरी मिळवून घेतली.
सर्वसामान्य जनतेला स्वस्त दरात औषधे उपलब्ध व्हावीत याकरता भिवंडीत जेनेरिक मेडिकलचा शुभारंभ करण्यात आला. भिवंडी ही कापड उद्योगाची नगरी म्हणून ओळखली जाते. कापड उद्योजकांची गैरसोय लक्षात घेता व कापड उद्योगाला प्रोत्साहन देण्याकरता भविष्यात भिवंडीत भव्य टेक्सटाईल हब उभारणी करण्याचे दादांचे स्वप्न आहे. इतर क्षेत्रांप्रमाणे सहकार क्षेत्रातही दादांनी प्रोत्साहन देऊन श्री ॲडव्होकेट गोरखनाथ म्हात्रे यांना भिवंडीतील प्रतिष्ठित सर्वात जुनी बँक नागरिक सहकारी बँकेवर संचालक म्हणून निवडून दिले व त्यांची बिनविरोध चेअरमनपदी निवड करण्यात आली. त्यांच्या माध्यमातून गोरगरीब व गरजू व्यक्तींना कर्जपुरवठा करण्यात आला. सन 2015-16 मध्ये आदिवासी बजेटमधून भिवंडी तालुक्यातील भिनार, भादवड, गोरसई, दत्तूपाडा, वालसिन, पोगाव, फेनेगाव, निंबवली, चाविंद्रा या गावांमध्ये आदिवासी भागात रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. सन 2016-17 व सन 2017-18 आदिवासी बजेटमधून येवई, पागीपाडा, येवई गरेलपाडा, भिनार, वालसिन, मानकोली, वेहले, टोकरेपाडा, सावंदे, भिनार, इताडे, सरवली, भादवड, फेनेगाव, पोगाव या ठिकाणी रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले. त्यांनी सन 2016-17 व सन 2017-18 मूलभूत सुविधा 25-15 अंतर्गत त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये समाज मंदिर बांधणे, पेवर ब्लॉक बसवणे अशी अनेक कामे पूर्ण केली. त्यांनी स्टेट बजेटमधून सोनाळे ते भादवड या रस्त्याचे डांबरीकरण व काँक्रीटकरण करणे आणि चाविंद्रा ते वडपे रस्त्याचे मजबुतीकरण करणे ही कामे त्यांनी मंजूर करून घेतली. MMRDA मधून त्यांनी विशेष प्रयत्न करून भिवंडीतील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, काँक्रीटीकरण व मजबुतीकरण आणि नवीन रस्त्यांना मंजुरी मिळवून घेतली. रुपेशदादा म्हात्रे जनतेसाठी, पक्षासाठी दिवस रात्र कार्य करताना दिसून येतात.